आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टाकळीवाडीत विकास कामाला प्रारंभ, लोकात आनंद, कारभारी आमचे लागले कामाला. शिरोळ तालुक्यातल्या टाकळीवाडीला विकास कामासाठी भरपूर निधी आला आहे. टाकळीवाडी ग्रामपंचायतीनं 14व्या विद्या आयोगातील 17 लाख रुपये खर्चाची विकास कामं सुरू केली आहेत. गावातील 4 प्रभागात ही कामं सुरू झाली आहेत. पेव्हिंग ब्लॉक बसवणे, काँक्रीटीकरण, मुर्मीकरण आणि गटार या प्राथमिक लोकांच्या गरजा आता पूर्ण होणार आहेत. माझं नाव आहे गंगूबाई निवृत्ती निर्मळे. मी निर्मळे समाजात राहतोय. ह्या इथं सगळं अतिक्रमांकमध्ये बांधलेलं आहे, परंतु इथं वाट नव्हती, रस्ता नव्हती. ही पंचायत निवडून आल्यापासून इथं साधी कच्ची पहिला वाट झाली, गटर झाली. आता डांबरी हे करणार आहेत, सिमेंट कॉन्क्रीट हे केल्यानंतर आता हिगडले एवढे गटर बांधावी हीच अपेक्षा आहे आमची. चांगलं आहे, सपोर्ट शासनाला. कामाचं उद्घाटन झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एक परिवर्तन सध्या टाकळीवाडीत विकास कामातून सुरू आहे. या शुभारंभ प्रसंगी सरपंच वासुदेव खोत, उपसरपंच बाबासो वनकोरे, वसंत गोरे, खुशाल कांबळे, बाजीराव गोरे, अजित गोरवाडे, अनगोंडा पाटील, बाळू चिगरे, शशिकला गोरे, उज्ज्वला बदामे, हौसाबाई आमणे, जयपाल काणे, महादेव गोरे, पिल्लू जमादार, दौलू खोत, मनोज गौरवाडे, सचिन कोथळे आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी टाकळीवाडीहून कॅमेरामॅन संजू गायकवाड सह दिलीप साळुंके. आज कामासाठी 14वी तारीख व ग्रामपंचायत फंड वापरून 17 लाखाची कामं आम्ही आज कामास सुरुवात करत आहोत. तरी ते संपूर्ण काम वेळेत पूर्ण करून गावच्या विकासासाठी पुढील चालना देण्यासाठी आमदार फंड व खासदार फंड पण मिळण्याचे आश्वासन मिळालेलं आहे. तरी इथून पुढे सगळी कामं आम्ही ग्रामपंचायतच्या सर्व सदस्याच्या व्यक्तीने एकोप्याने करण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी पुढील वाटचालीसाठी चारी वार्डामध्ये 3 लाख 5 लाख 2 लाख अशा पद्धतीने केलेलं आहे. 1 लाख आला होता, प्रमाणामध्ये कमी होतं ते म्हणून ते पूर्ण करण्यासाठी आम्ही या कामं घेतलेलं आहे.